आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी येथे जैन मंदिरात एक दिवशीय विधान संपन्न. कोगनोळी येथील 1008 श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात रक्षाबंधन निमित्त भक्तमर महामंडळ विधान भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. सकाळी आदिनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीला महाअभिषेक घालण्यात आला. सकाळी 10 वाजता विधान पूजेला सुरुवात करण्यात आली. यावेळी 90 महिलांनी विधान ओवाळणी केली. सुमारे 6 तास ही पूजा सुरू होती. दुपारी 4 वाजता विधिवत पूजन करून संगीत आरती झाल्यावर विसर्जन करण्यात आलं. हे विधानाचे पुरोहित अंकित उपाध्ये यांनी केलं. त्यांना भरत उपाध्ये व अन्य पंडितांनी सहकार्य केलं. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील, स्वप्नाली चौगुले, रोहिणी शेट्टे, अनिता चौगुले, कोमल पाटील, प्रणिता मोनाप, निर्मला पाटील, ज्योती मगदूम, तेजश्री चौगुले, श्रीदेवी मानगावे, राजश्री पाटील, निर्मला पाटील यांच्यासह महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश शेट्टे, रमेश पाटील, वीरेंद्र चौगुले, एलडी चौगुले, राजगोंडा चौगुले, कीर्ती पाटील, संजय खोत, भूपाल चौगुले, डॉक्टर प्रवीण मगदूम, रवींद्र मगदूम, सुरेश चौगुले आदींसह अन्य श्रावक श्राविका उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.